आरोग्य जागृती। छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये डॉक्टर टाकळकर यांच्या वतीनं रन फॉर हेल्थ अशी एक स्पर्धा ठेवली होती। त्यामध्ये हजारो युवा कार्यकर्ते उपस्थित होते। विशेषतः यामध्ये आपण डोनेशन कॅन्सरच्या नंतर जी रुग्ण चांगले झाले त्यांची हेल्थ चांगली राहणार आणि वेगवेगळ्या आरोग्य रोगापासून वंचित व्हावे म्हणून आरोग्य कसं महत्त्वाचं आहे तसं महत्त्व उठवण्यासाठी ही स्पर्धा होती। स्पर्धेमध्ये महिलांचा सुद्धा सहभाग चांगला होता। अशा या अवेअरनेस स्पर्धेसाठी आयोजन केलं मी टाकळकर यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचं वैद्यकीय क्षेत्रातलं आणि सामाजिक कार्य खूप चांगलं आहे आणि माझ्या वतीने त्यांना पुढील कार्यासाठी सर दिवसेंदिवस कॅन्सरचे प्रमाण वाढत चाललेलं आहे यावर आपण काय बोलणार, जनतेला काय संदेश देणार? कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे याच्यामध्ये मेन पहिलं जर काही कारण असेल तर प्री कॅन्सरस कंडिशन्समध्ये अर्ली डायग्नोसिस त्याहीपेक्षा काही लोकांना सवय लागले त्या कमी केल्या। टोबॅको च्युईंग असेल, स्मोकिंग असेल किंवा कॅन्सर होऊ नये म्हणून या काय डॉक्टरची सूचना असेल सूचनाच्या पाळण्याची। सर शासनाच्या आरोग्याबद्दल काफी भरघोस योजना आहे पण लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्याकरता आपल्याकडनं काय संदेश देणार? मी विशेषतः यासाठी देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या हेल्थ विषयीच्या स्कीम्स सांगायचं झालं असेल तर आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून 5 लाखाचा इन्शुरन्स असेल, गरोदर महिलांसाठी मातृवंदना योजना असेल, बालकांसाठी टीकाकरण याने लसीकरणासाठी इंद्रधनुष्य योजना असेल, अशा वेगवेगळ्या केंद्राच्या स्कीम्स आहेत। त्याच धर्तीवरती महाराष्ट्र शासनाची सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना स्कीम्स आहे। या स्कीमचा अवेअरनेस होऊन देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांनी विकसित भारत संकल्प अभियान सुरू केलं आणि या अभियानाअंतर्गत विकासाची गाडी मोदीची गॅरंटीची गाडी प्रत्येक गावामध्ये आणि शहरामध्ये येते आहे, त्याच्या माध्यमातून अवेअरनेस करण्याचा प्रयत्न होतो आहे। पण एक जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। आपण म्हणतो ना हेल्थ इज वेल्थ, कुठल्याही संपत्तीपेक्षा मी तर म्हणेन हेल्थ महत्त्वाची आहे। संपत्ती असली आणि हेल्थ चांगली नसेल तर तिचा काही फायदा नाही आणि संपत्ती नसेल आणि हेल्थ चांगली असेल तर आपण आयुष्य चांगलं करू शकतो। म्हणून आपल्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे, त्यासाठी दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक रेग्युलर व्यायाम करून दुसरं वेळेवर आणि चांगली डाईट घेणं आणि तिसरी झोप व्यवस्थित तीन गोष्टी जर पाळल्या तर हेल्थ चांगलं होऊ शकते मला पूर्णपणे कल्पना आहे। अशा कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये आपापली स्वतःने हेल्थ राखावी म्हणूनच आज रन फॉर हेल्थ ही आपण डॉक्टर टाकळकर यांनी ठेवलेली आज स्पर्धा आहे। आरोग्य जागृती।